कांद्याचा आगार असलेल्या नाशिकमध्ये कांद्याला चांगला भाव मिळत असला तरी वर्षभर हीच परिस्थिती असते असं नाही. वर्षभर संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळावा यासाठी त्याची साठवण योग्य पद्धतीनं होणं गरजेचं आहे. याकरता केंद्रीय कृषी खात्याकडून देशभरात कांदा चाळी उभारण्यावर भर दिला जाणार आहे. मात्र हा प्रयोग म्हणजे नाकापेक्षा मोती जड अशी परिस्थिती होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. कांदा हा केवळ देशाच्याच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर मोहर उमटवणारा घटक झालाय. भावातील चढउतार, कांद्याच्या बाबतीतली अनिश्चितता आणि अस्थिरता निर्माण करतात. बाजारपेठेत अचानक आवक वाढणं किंवा कमी होणं यावर कांद्याचं गणित अवलंबून आहे. सध्या लासलगावसह नाशिक जिल्ह्यातल्या विविध बाजारपेठेत कांद्याला सरासरी 2500 ते 2700 रुपये प्रति क्विंटल भाव कांद्याला मिळतोय. शेतकऱ्यांकडे कांदा साठवण क्षमता नसल्यानं भाव पडलेले असतानाही कांदा बाजारात आणण्याशिवाय पर्याय नसतो. साठवण क्षमता वाढवण्यासाठी सरकार पातळीवर प्रयत्न केले जातात. केवळ कोल्ड स्टोरेज नाही तर ओपन व्हेंटिलेटर ओनियन स्टोरेज सिस्टीम उभारण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सरकारी अनुदानावर सध्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यात कांदा चाळी उपलब्ध आहेत. मात्र इतर राज्यातही अशाच पद्धतीनं साठवण क्षमता राबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. फार मोठ्या प्रमाणे शेतकऱ्यांना चाळी बांधायकरता कर्ज आणि सबसिडी देत होते. ती सबसिडीसुद्धा शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नाही. वर्षवर्ष दोन दोन वर्ष हेलपटे मारूनही त्यांना त्या चाळीचं सबसिडी मिळालेली नाही आहे, अजूनही मिळालेली नाही आहे. तेव्हा हे जे व्हेंटिलेटर आणि हे कोल्ड स्टोरेजचं तर मुळीच उपयोगाचं नाही, कारण ते कमर्शियल म्हणजे खर्चिक स्टोरेज येते. ज्या कांद्याला रेट नसताना त्या स्टोरेजमध्ये ठेवणं हा सगळ्यात महागडा स्टोरेज येते. आणि स्टोरेज केलेलं टेम्परेचर आणि त्याच्यातून बाहेर काढल्यानंतरचं बाहेरचं टेम्परेचर ह्या दोघांमधला फरक आल्यानंतर ते कांदे लवकरात लवकर खराब होतात. सरकारकडून कांदा चाळीनं अनुदान देण्याची घोषणा करण्यात येते. मात्र बहुतांश शेतकरी अजूनही अनुदानासाठी झगडत आहेत. त्यातही कोल्ड स्टोरेजचा पर्याय अत्यंत खर्चिक असून कांदा पिकाला उपयुक्त नाही असं जाणकार सांगतात. केवळ महाराष्ट्र में स्टोरेज स्ट्रक्चर होने से नहीं होगा, दूसरे राज्यों में भी इसका एक्सपेंशन होना चाहिए. सो यही मॉडल हम दूसरे राज्यों में अभी पॉपुलराइज कर रहे हैं. हम चाहते हैं कि ये पॉपुलराइज होने के बाद ये जितना ऑनियन स्टोरेज होगा तो किसान को एक शक्ति मिलेगा, वो 4 महीने तक मिनिमम वो स्टोर कर सकता है. और जब भी भाव लगता है उसको गिरा है तो बेचेगा नहीं, उसको रोक के रखेगा. और जब भाव का उसको सही भाव मिलेगा उसी समय वो बेचेगा. अनियमित सरकारी धोरणामुळे कांदा उत्पादक अनेकदा अडचणीत येतो हे उघड आहे. कधी निर्यात मूल्य वाढवलं जातं तर कधी निर्यात बंदीच लादली जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सातत्यानं मागणी असूनही आपण आपला दबदबा कायम ठेवू शकलो नाही. त्यावर सरकारनं आधी उपाययोजना करणं गरजेचं बनलंय. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक.